मित्रांनो, जर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून अशीच औषधांची व आरोग्यविषयक माहिती मिळत राहील. मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच जीपॅडचा निकाल लागलेला आहे, नायपरचा निकाल देखील आलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एमफार्म करिअर करत असताना खूप सारे शंका आणि प्रश्न असतात. जसं की जॉब करावा की एमफार्म करावा, एमफार्म करत असताना कोणता विषय निवडावा, कॉलेज कसं असावं, तर असे खूप सारे शंका आणि प्रश्न असतात. तर याच विषयावरती फार्माग्रेड भेटच्या माध्यमातून आपल्याला गायडन्स करण्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर भूषण राणे सर. सुरुवातीला आपण सरांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करूया. सर, तुमचं स्वागत आहे आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर. थँक्यू. तर सुरुवातीला आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. तर डॉक्टर भूषण राणे सर हे श्री डी डी विसपुदे कॉलेज ऑफ फार्मसी पनवेल या ठिकाणी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. सरांना एकूण 14 वर्षांहून अधिक अकॅडमिक्स मध्ये एक्सपिरियन्स आहे. सरांचं जे स्पेशलायझेशन आहे ते क्वालिटी अश्युरन्स मध्ये झालेलं आहे. त्याशिवाय सरांची जी PhD आहे ती जोधपूर नॅशनल युनिव्हर्सिटी या ठिकाणाहून झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सरांना अकॅडमिक सोबत प्रॅक्टिकल नॉलेज वर सर खूप भर देत असतात. मला सांगायला आवडेल की सरांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे ब्रुकफील्ड विस्कोमीटर रिलेटेड, जो की अनेक इंडस्ट्री आणि कंपन्यांमध्ये रेफरन्स म्हणून व्हिडिओ वापरला जात आहे. सरांनी आतापर्यंत सरांचे जे पेपर आहेत ते आतापर्यंत अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल मध्ये पब्लिश झालेले आहेत. सर अनेक बुक्सचे ऑथर आणि को ऑथर आहेत आणि सरांनी आतापर्यंत 50 अधिक विद्यार्थ्यांना एमफार्म साठी गाईड केलेला आहे. खरं तर हा 50 हा आकडा ऑफिशियली अधिकृत आहे जे त्यांच्या अंडर मध्ये आहेत, पण सर नेहमीच सर्व विद्यार्थ्यांना गाईड करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. तर असं एक व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी गाईड करण्यासाठी लाभलेलं आहे. तर मी सरांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत करतो आणि आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. तर सर, जेव्हा एमफार्मला ऍडमिशन घ्यायचा असा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतो तेव्हा काही कारणास्तव त्यांच्या मनामध्ये थोडा संभ्रम असतो की जॉब करून एक्सपिरियन्स घ्यावा की एमफार्म करावं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना सर काय गाईड कराल? बरोबर, प्रश्न खूपच योग्य विचारला तू. कारण की बऱ्याचदा प्रत्येक व्यक्ती किंवा विद्यार्थी जेव्हा त्या विद्यार्थी दशेतून जात असतो तर त्यावेळेला आर्थिक परिस्थितीचा विचार घेऊन त्याचे कुटुंब त्याला ठराविक कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेत असतात डिग्रीसाठी. तदनंतर तो विचार करतो की पोस्ट ग्रॅज्युएशन करावं की ना करावं. तर त्यावेळेला जो परिस्थिती उद्भवते तर बऱ्याचदा असं होतं की त्याच्यासोबतचे जे मुलं असतात ते एमफार्म करतात, त्याच्या पुढे जातात, इंडस्ट्री जॉईंट होतात, नंतर मग हा 1-2 वर्ष जॉब करतो, त्याच्यानंतर हा कुठंतरी पैसे कमवल्यानंतर ते पैशांचं वापर योग्य ठिकाणी करून कुठेतरी ऍडमिशन घेतो, मग एमफार्म कम्प्लीट करतो आणि नंतर मग कुठेतरी तो जॉईन होतो. मग तो ऑलरेडी त्याच्या सोबतच्या मुलांच्या थोडं मागे पडलेला असतो त्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये. मग बऱ्याचदा ज्या वेळेला 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष जेव्हा ती गोष्ट येते तर त्याचेच बॅचमेट किंवा त्याच्यानंतर 1 वर्षाने जे पासआउट झाले विद्यार्थी आहेत ते त्याचे सिनियर किंवा मॅनेजर म्हणून त्या कंपनीमध्ये कार्यरत असतात. मग त्यावेळेला कुठंतरी त्याच्या मनामध्ये असा प्रश्न उत्पन्न होतो की अरे त्यावेळेला बीफार्म नंतर मी लगेच एमफार्म जर घेतलं असतं तर मी आज इथं मॅनेजर राहिलो असतो आणि हे जे नवीन लोक आलेत फ्रेशर ते माझ्या अंडर असोसिएट म्हणून त्यांनी काम केलं असत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आर्थिक परिस्थितीला कोणाकडे काही उत्तर नाही. बरोबर. तर त्यावेळेला त्या विद्यार्थ्याने घेतलेला निर्णय बरोबर जर त्याच्या मनामध्ये उमेद असेल तर त्याने जर इंडस्ट्रीसाठी खूपच पॉझिटिव्ह काम केलं तर त्यावेळेला त्याची 100% पुढे ग्रोथ होणार हे पण तेवढंच खरं आहे. बरोबर. तर त्याला 1-2 वर्ष त्या कंपनीत त्याने काम केल्यानंतर त्याने स्विच करावं आणि दुसऱ्या कंपनीमध्ये त्याच डिपार्टमेंटला जर ट्राय केलं तर तो लवकरात लवकर त्या पोझिशनला जाऊ शकतो हे पण तेवढंच खरं. पण जास्त अंतर पडता कामा नये. म्हणजे बीफार्म नंतर 7-8 वर्ष गॅप घेतला, मग काम केलं, मग प्रमोशन होत नाही आणि नंतर मग पुन्हा एमफार्मला यायचं, मग त्यावेळेला ज्या वेळेला तुमच्या हातात पैसा यायला सुरुवात होते त्यावेळेला थोडीशी सरस्वती तुमच्यापासून रुसलेली असते. बरोबर. कारण की लक्ष्मीला तुम्ही जवळ केला असता तर त्यावेळेला तुम्ही थोडस निर्णय योग्य प्रकारे घ्यावा. कारण की बऱ्याचदा मी बघतो
इवन मी एमफार्म ला असताना इंडस्ट्रीत जे लोक 10-10, 12-12 वर्ष लोक त्यांनी जॉब केला, त्यानंतर ते एमफार्म साठी आले. मग असंच मी त्या काळात त्यांना प्रश्न विचारलेला की सर तुम्ही ऑलरेडी या पोझिशनला आहेत की तुम्हाला चांगलं पेमेंट आहे, मग तुम्हाला एमफार्म करायची गरज का वाटली. मग त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं की आमच्या नंतरचे ज्युनियर जे होते ते आमचे बॉस झाले. आणि हे कशामुळे झालं की आमच्याकडे ते एक पोस्ट ग्रॅज्युएशन जे म्हणतो आपण एमफार्म ते नसल्यामुळे असं घडतंय. तर त्याच्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला. बरोबर सर, तुम्ही खूप महत्वाचं मार्गदर्शन केलं. म्हणजे एक्सपिरियन्स तर आहेत महत्वाची गोष्ट, पण जे एज्युकेशन आहे ते त्या फ्लो मध्ये कंटिन्युएशन मध्ये झालं पाहिजे, नाहीतर पुन्हा गॅप पडला तर थोडस हे होऊ शकतं. तर आणखीन एक मुद्दा असतो एमफार्म ला ऍडमिशन घेताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, म्हणजे सब्जेक्ट कोणता घ्यावा, म्हणजे त्याचा काही पुढे इफेक्ट होतो का? म्हणजे एकतर प्रत्येकाने आपली आवड असेल त्यामध्येच जावं, पण तरी पण बाहेर असं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे चर्चा चाललेली असते की हा सब्जेक्ट घ्यावा का वगैरे, तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल सर? खूपच चांगला प्रश्न आहे. आता औषध निर्माण शास्त्र जे फार्मसी ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये बरेचसे डिपार्टमेंट किंवा विषय म्हटले जातात. फार्मास्युटिक्स, ओग्नसी, केमिस्ट्री, ओलॉजी अँड अनालिसिस, मोर स्पेसिफिकली 5 विषय. त्याच्यामध्ये फार्मास्युटिक्स हा आपल्या फार्मसीचा कोर विषय आहे की फॉर्म्युलेशन, म्हणजे जे तुमचे टॅबलेट, कॅप्सूल, जे औषधे जे आपण बनवतो त्याच्यामध्ये कुठलं औषध त्याच्यासोबत त्याच्यासोबत वापरले जाणारे जे पदार्थ आहेत हे किती प्रमाणात टाकले पाहिजे, का टाकले पाहिजे, त्याचं प्रमाण कसं ठरवलं जातं, हे ज्या विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याने फार्मास्युटिक्स मध्ये ऍडमिशन घ्यायला हरकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, फार्माकोग्नसी हा खूप चांगला विषय आहे, पण भारतामध्ये, मी पुन्हा उल्लेख करतो, भारतामध्ये हर्बल ड्रग फॉर्म्युलेशनच्या कंपन्या ज्या आहेत त्यांचं प्रॉपर तेवढं R&D सेंटर्स नाही आहेत, आणि त्यामुळे जी आपली खूप जुनी पद्धती आहे, ट्रॅडिशनल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सुश्रुत संहिता, चरक संहिता, आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या अशा औषधी वनस्पती आहेत ज्यांच्याबद्दल खूप सारी माहिती दिलेली आहे, पण ज्याला आपण म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा विसरला, अशी जे आपण म्हणतो त्या वाक्याप्रमाणे किंवा म्हणीप्रमाणे आपण तो विषय विसरत चाललोय. तर माझं विद्यार्थ्यांना असं एक सांगणं असेल की तुम्ही सुटिक्स मध्ये जरी एमफॉर्म केलं तरी योग्य, पण जो प्रोजेक्ट तुम्ही करणार तो कॉग्नसी किंवा हर्बल ड्रग रिलेटेड जर तुम्ही काम करत असणार, जर तुम्हाला त्याची आवड असेल तर इंटर मल्टी डिसिप्लिनरी तुम्ही काम करून तुम्ही इंडस्ट्रीमध्ये खूप चांगली प्रगती करून घेऊ शकता. बरोबर, कारण की कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला माहीत झालं की किती ॲलोपॅथिक मेडिसिन आले तरी एक शुअर शॉट मेडिसिन नाही. तर आपल्याला आज ही गरज आहे काळाची की खूप सारं औषधी वनस्पती भारतात उपलब्ध आहेत, त्यांच्यावरती रिसर्च करायची गरज आहे. तर एमफॉर्म सुटिक्स हा चांगला सब्जेक्ट आहे. बरोबर, सेकंड गोष्ट, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये स्कोप आहे, पण त्याच्यामध्ये तुमचं नॉलेज किती आहे, तुमचं बेसिक नॉलेज किती आहे, याचा तुम्ही वापर इंडस्ट्रीत गेल्यानंतर करू शकता, हे खूप महत्वाचं आहे. तर कोग्नसी जरी केलं, अनालिसिस जरी केलं, तरी तुम्ही त्याच्यामध्ये स्कोप आहे. बरोबर, पण जर आपण सर्वसाधारणपणे बघितलं तर मार्केटमध्ये विकलं काय जातं, टॅबलेट, कॅप्सूल किंवा औषध प्रोडक्ट, तर हे बनवणारा व्यक्ती कोण, कोर फार्मास्युटिक्स डिपार्टमेंट, राईट. तर फार्मास्युटिक्स विषयात जर तुम्ही इन्फॉर्म केलं तर ते तुमच्यासाठी खूप चांगलं असेल असं मला तरी वाटतं. बरोबर, याच प्रश्नाला धरून अजून एक मुद्दा आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडा संभ्रम असतो, म्हणजे जीपॅटला कदाचित कमी मार्क्स आले असतील तर मग कॉलेजची निवड करत असताना आपले मार्क्स आहेत त्याचा विचार करून थोडं ते कॉलेज निवडत असतात. तर त्यांनी जे कॉलेज निवडलेलं आहे त्याचा पुढे जाऊन जॉब करत असताना कितपत इफेक्ट होतो की कॉलेज कोणतं असावं किंवा या गोष्टीचा किंवा युनिव्हर्सिटीचा याचा कितपत परिणाम होत असतो पुढे जाऊन? जुन्या म्हणजे 20-25 वर्षापूर्वी कॉलेजेसचा थोडस जास्ती बघितलं जायचं, विद्यापीठ खूप बघितले जायचे. बरोबर, मी विद्यार्थ्यांना एक सजेस्ट करेल की त्यांनी एमफॉर्म करताना सर्वात पहिले बीफॉर्मच्या फायनलला जीपॅट क्वालिफाय करावी. जीपॅट ही एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही चांगलं कॉलेज घेऊ शकतात, निवडू शकतात. त्याचा मागचा उद्देश एकच आहे की
एमफार्म झाल्यानंतर जॉब हा जो विषय येतो त्या ठिकाणी जे चांगले महाविद्यालय आहेत त्यांच्यामध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेंटर बरोबर म्हणजे नोकरी विषयक एक डिपार्टमेंट आहे त्यांच्या कार्यशैली किंवा पद्धतीनुसार त्या कॉलेजेसमध्ये महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या विविध कंपन्यांना बोलवलं जातं आणि तिथं कॅम्पस इंटरव्ह्यूज घेतले जातात आणि तुमच्या विषयानुसार तुमचं तिथं प्लेसमेंट होतं तुमची नोकरी तिथं तुमची निवड होते. तर जो विषय होतो की कुठं कॉलेज कसं निवडावं तर बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये प्लेसमेंटचा इश्यू येतो त्यांचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल जर ते योग्य नसेल काम करणार तर त्यावेळेला एम फॉर्म करून पण बऱ्याच मुलांना पाच पाच सहा सहा महिने जॉब भेटत नाही. तर ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जर तो विद्यार्थी जीपॅट क्वालिफाय झाला असेल आणि जीपॅट नुसार जर त्याने ऍडमिशन घेतलं तर त्याला स्कॉलरशिप पण मिळते एआयसीटीई कडून मोर दॅन 12,000 जास्त रुपये 12,800 काहीतरी रुपये मिळतात पर मंथ. तर त्याची फी पण तिथं कव्हर होते आणि जे त्याचा निर्णय आहे तो न चुकता तो चांगल्या प्रकारे त्या फार्मसी क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो. दुसरी तिसरी महत्वाची गोष्ट जे ग्रामीण भागातले कॉलेजेस आहेत एम फार्म त्या महाविद्यालयामध्ये तुमचं एम फार्मसी जे तुम्ही निवडत आहात शाखा ते सेकंड म्हणजे द्वितीय वर्षामध्ये जो तुम्हाला एक प्रबंध सादर करायचा आहे त्या प्रबंधानुसार कुठले कुठले मशीनरीज किंवा इक्विपमेंट त्या कॉलेजला अवेलेबल आहे त्या कॉलेजला कुठल्या प्रकारच्या रिसर्च ऍक्टिव्हिटीज होतात संशोधन कुठल्या प्रकारचं होतं ह्या गोष्टींचा एक तुम्ही आढावा घेतल्यानंतर ते फिक्स करा की आपण कुठल्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायला हवं बरोबर. चौथी महत्वाची गोष्ट कुठलं विद्यापीठ तर पूर्ण भारतामध्ये फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचा एकच सिलेबस आज आहे. तर तुम्ही कुठल्या विद्यापीठात जरी ऍडमिशन घेतलं तरी तुम्हाला शिक्षण हे सारखंच मिळणार आहे विषय तेच आहेत प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट पण तेच आहेत त्याच्यामुळे त्याचा एवढा काही परिणाम होत नाही. पण कॉलेज निवडताना त्या महाविद्यालयामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत ह्या विद्यार्थ्याने अवश्य आणि आवर्जून बघावं. तर आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की कॉलेजमध्ये कोणते इक्विपमेंट अवेलेबल आहेत त्यावरून ठरवावं तर ह्याच मुद्द्याला धरून एक पुढचा प्रश्न आहे की बऱ्याचदा असं होतं की अनेक कॉलेजेसमध्ये आवश्यक तेवढी इक्विपमेंट नसतात मग विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येतो की काय करावं इंडस्ट्रीमध्ये जाऊन प्रोजेक्ट करावा की कॉलेजमध्येच करावा तर अशा वेळी काय निर्णय घ्यावा कारण विद्यार्थी संभ्रमात असतात काय करावं इंडस्ट्रीमध्ये की कॉलेजमध्ये तर यावर थोडंसं मार्गदर्शन करा. बरोबर हा पण खूप चांगला आणि एक कायम मुलांना भेडसावणारा प्रश्न येतो. इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही द्वितीय वर्षामध्ये प्रोजेक्ट साठी गेले तर तुम्ही हे नक्की करा की त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट करण्यासाठी वाव आहे का की तुमचा ती इंडस्ट्री फक्त ऍज अ एम्प्लॉय म्हणून वापर करणार आहे बरोबर. कारण की इंडस्ट्रीमध्ये आज जर तुम्ही प्रोजेक्टला गेले तर त्यांना एक बीफार्म कॅन्डिडेट एक बीफार्म व्यक्ती त्यांना काम करण्यासाठी फुकटात मिळतो बरोबर. तर तुम्हाला फक्त ते वर्षभर फक्त जर ते कामच करून घेत असतील तर अशा इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट करून काहीही अर्थ नाही बरोबर. हा जर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर अशा एखाद्या कंपनीमध्ये ज्याच्या आर एन डी मध्ये जर तुमचा प्रोजेक्ट होत असेल तर त्या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की तुम्ही तिथं प्रोजेक्ट करायला जा. कारण की त्याच्याने तुम्हाला आजच्या परिस्थितीत जगामध्ये कुठल्या घटकांवरती काम चाललंय काम कशा प्रकारे होतं इंडस्ट्रीमध्ये याची पूर्ण माहिती मिळेल आणि त्यामुळे तुमचं एम फार्म कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्या अनुषंगाने फायदे पण पुष्कळ होतील. म्हणून या प्रश्नाला माझं जे स्पष्टीकरण किंवा उत्तर आहे ते म्हणता येईल की त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट करण्यास वाव आहे की नाही हे निश्चित करा मगच इंडस्ट्रीत जा नाहीतर कॉलेजमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट केले जातात. बरोबर सर खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. आणखीन एक मुद्दा आहे सर विद्यार्थ्यांना आणखीन एक संभ्रमात टाकणारा प्रश्न असतो की एम फार्म करावं की फार्मा एमबीए करावं तर या बाबतीत काय सांगाल सर तुम्ही. बरोबर बरेचसे विद्यार्थी फार्मसीला ऍडमिशन घेतात
तर त्या 100 विद्यार्थ्यांचा जर आपण एक अभ्यास केला तर 90 विद्यार्थ्यांना हे निश्चित नसतं की त्यांचं ध्येय काय आहे. कुठल्या तरी मामाच्या मुलांनी ऍडमिशन घेतलं, माझ्या काकांच्या मुलांनी घेतलं, म्हणून सर मला पण फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं म्हणून मी घेतलं. तर हे जे असे जे ध्येय ज्या विद्यार्थ्यांचे आहेत त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिग्री झाल्यानंतर सुद्धा हे क्लिअर नसतं की आपल्याला करायचं काय. बरोबर, जर तुम्हाला MBA करायचं होतं तर मग फार्मसीला काय ऍडमिशन घेत. बरोबर, आता दुसरा महत्वाचा विषय की MBA पण बरेचसे ब्रांचेस आहेत, अनालिसिस, मार्केटिंग, फायनान्स. बरोबर, तर फायनान्सला जायचं तर तू BCOM केलं असतं, मग MBA केलं असतं बाबा. बरोबर, तर माझा सल्ला विद्यार्थ्यांना हाच राहील, BCOM केल्यानंतर तुम्ही त्याच विषयामध्ये थोडे अजून सक्षम बना, म्हणजे त्याचं पदव्युत्तर डिग्री तुम्ही हासिल करा. BCOM नंतर MCOM करणं हे कधीही फायद्याचं आहे. बरोबर, हा मग असते 4 वर्ष तुम्ही त्या औषध निर्माणशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमात तुम्ही वेळ घातला त्याच्यामध्ये, नंतर तुम्ही BCOM पास झाले आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात प्रश्न उपस्थित होईल की सर MBA करू की MCOM, म्हणजे तुमचं ध्येय निश्चित नाही. 12वी नंतर जर तुम्हाला पुढे MBA करायचं होतं तर तुम्ही त्या हिशोबात तुमचं ब्रांच निवडली गेली पाहिजे होती. बरोबर, म्हणून BCOM नंतर मी मूळ विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही MCOMच करावं, कारण की जे तुम्ही 4 वर्ष शिकलेले त्याचा कुठंतरी उपयोग हा समाजासाठी कधी होईल, ज्या वेळेला तुम्ही त्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्या विभागात कार्यरत होणार किंवा काम करणार, त्यावेळेला समाजाच्या विकासासाठी तुम्ही ते ब्रांच निवडावी, असा माझा सल्ला आहे. सर अजून एक मुद्दा होता मगाशी त्या प्रश्नासोबत घ्यायचा होता, थोडासा राहिला. तर बऱ्याचदा असं होतं सर अनेक कॉलेजेसमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की जे बेसिक रिसर्च आहे त्याच्यावरती आपल्या इकडे काम केलं जात नाही, बऱ्यापैकी आहे तेच काम पुढे रेटलं जातं अनेक ठिकाणी असं होतं. तर ह्या अशा गोष्टी टाळण्यासाठी एक रिसर्च ओरिएंटेड काम होण्यासाठी तुम्ही काय म्हणजे कसं गाईड कराल विद्यार्थ्यांना? बरोबर, हा ऍक्च्युली MCOMला ज्या वेळेला विद्यार्थी द्वितीय वर्षामध्ये येतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये उपस्थित होणारा प्रश्न आहे. तर 2021 जर तुम्ही द्वितीय वर्षात आले, तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे MCOMचा, तर आजपर्यंत 2021 जो टॉपिक तुम्ही निवडला आहे, जो विषय तुम्ही निवडला आहे, 2021 त्या विषयात काय काम झालेलं आहे, वेगवेगळ्या देशामध्ये, भारतामध्ये, वेगवेगळ्या खंडामध्ये जे विविध शास्त्रज्ञ काम करत आहेत त्यांनी त्या विषयास अनुसरून काय काम केलंय, कुठल्या औषधीवर काम केलंय, त्याच्यासोबत कुठले कुठले घटक त्यांनी वापरले आहेत आणि त्यांच्या क्वालिटी किंवा त्यांच्या चांगल्या प्रोडक्शनसाठी त्यांनी काय मेथड्स किंवा प्रक्रिया वापरल्या आहेत याची तुम्ही पहिले त्याचा एक अभ्यास करण्याची गरज आहे. बरोबर, आणि त्याच्यानंतर एक पाऊल पुढे म्हणजे आजपर्यंत जे झालंय त्याच्या पुढे मी त्याच्यामध्ये काय करू शकतो ज्याच्याने समाजासाठी खूप फायदा होईल, ते मी घेतलेलं जे कार्य आहे संशोधनाचं त्याच्यामुळे उद्या ह्या संबंध मार्केटमध्ये, बरोबर, या विश्वात ते जे मी बनवलेलं किंवा मी केलेलं जे कार्य संशोधन ती वस्तू जर तयार करून मी मार्केटमध्ये लोकांच्या सेवेसाठी आणू शकतो का, जोपर्यंत हा विचार विद्यार्थी मनापासून करत नाही तोपर्यंत चांगलं काम होत नाही संशोधनाचं. लोकांची आजची विद्यार्थ्यांची जी जर तुम्ही परिस्थिती बघितली तर त्यांच्या मनामध्ये एकच आहे, फास्ट, पटकन काय होईल, पटकन काय. अरे पटकन जे औषधं तुम्ही तयार करताय, ज्याचं संशोधन तुम्ही करताय, हे लोकांच्या जीवाशी निगडीत असलेली वस्तू आहे. जर त्याच्यामध्ये कुठलंही प्रमाण कमी जास्ती जर झालं तर त्याच्याने त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा जीव हा धोक्यात येऊ शकतो. म्हणून त्या संबंधी मी विद्यार्थ्यांना एक सूचना करेल की तुम्ही ते संशोधन करत असताना त्याच्यातल्या सगळे बारकावे तुम्ही अवश्य आणि अवश्य बघावं आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं संशोधन हा एक एक टप्प्यानुसार पुढे घेऊन जावा आणि नंतर शेवटी तुमचं तुम्ही प्रबंध सादर करावा विद्यापीठामध्ये.
असा सल्ला मी सगळ्या विद्यार्थ्यांना करेन. खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं सर. आणखीन एक प्रश्न आहे, मगाशी जसं आपण म्हणजे तुम्ही सांगितलात एक महत्वाचा मुद्दा की कंटिन्युएशन मध्ये एम फार्म झालं पाहिजे, पण बऱ्याचदा मग आर्थिक परिस्थिती किंवा मग घरच्या काही कारणास्तव जर विद्यार्थ्याने गॅप घेतला असेल काही कारणास्तव, तर त्याचा काही इफेक्ट होतो का? आणि जर समजा जीपॅट एखाद्याचं क्वालिफाय झालं नसेल तर त्यानं गॅप घ्यावा की एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन पुढे कंटिन्यू करावं, यावर थोडस तर काय करा. अनेक विद्यार्थी याच्यात पण संभ्रमात असतात बऱ्याच. बरोबर. मी अशा परिस्थितीमध्ये मी विद्यार्थ्यांना एक सल्ला देऊ इच्छितो की ज्या वेळेला विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही थोडी निकडीची आहे त्यावेळेला त्या विद्यार्थ्याने एक वर्षभर गॅप घेतला तरी चालेल. त्या वर्षभरात त्याने जीपॅट ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रयत्न करावा मनापासून, आणि जीपॅट क्वालिफाय करून फ्री फी मध्ये त्याचं ऍडमिशन आरामात चांगल्या कॉलेजेसला होईल. बरोबर. तर जीपॅट हा एक त्याच्या समोर चांगला पर्याय असेल. सर आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा एक प्रश्न असतो की इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर इंडस्ट्रीमधून पण एम फार्म करण्यासाठी तिथली इंडस्ट्री लावून देत असते, म्हणजे तशा पद्धतीने पण एक ऍडमिशन साठी काही राखीव जागा असतात, तर तशा पद्धतीनं एम फार्म केलं तर काही त्याचा वेगळा हे इम्पॅक्ट असतो का? इंडस्ट्री मधूनच पाठवलं जातं, ऍडमिशनची एक प्रोसेस असते ती. खरं बघायला गेलं तर एम फार्मसी हा अभ्यासक्रम डिस्टन्स एज्युकेशनच्या अंडर येत नाही. इंडस्ट्रीचे लोक जे एम फार्म साठी येतात तर त्या व्यक्तींनी त्या विभागामध्ये इंडस्ट्रीच्या 10-12 वर्ष काम केलेलं असतं. त्यांच्या कामाचा आलेख ही इंडस्ट्री विचारात घेते आणि त्यांच्या प्रमोशनसाठी ती गोष्ट मॅनेजमेंट, हायर मॅनेजमेंट बॉडी जी त्या इंडस्ट्रीची, ती निर्णय घेते की हा जो व्यक्ती 10 वर्षापासून आपल्या इथे कामाला आहे तर त्याच्या पदव्युत्तरसाठी आपण काहीतरी घ्यायला निर्णय घेतला पाहिजे, आणि मग त्याला फुल टाइम 2 वर्ष एम फार्म साठी पाठवलं जातं. इंडस्ट्रीमध्ये जॉब करून तुम्ही एम फार्म करू शकत नाही. डिस्टन्स एज्युकेशन एम फार्म करता येत नाही. ही फुल टाइम कोर्स आहे एम फार्म. तुम्हाला पूर्णपणे कॉलेजला लेक्चर प्रॅक्टिकल्स अटेंड करूनच हा प्रोग्राम करावा लागेल. बरोबर. अजून काही आशिष? आणखीन एक मुद्दा आहे महत्वाचा सर. बऱ्याचदा आता आपण सगळं हे इंडस्ट्री आणि ह्या गोष्टींबद्दल बोललो, जर एखाद्या विद्यार्थ्याला एम फार्म झाल्यानंतर पुढे अकॅडमिक्स मध्ये जर करिअर करायचं असेल, टीचिंग फील्ड मध्ये यायचं असेल, तर याबाबत काय सांगा? औषध निर्माण शास्त्र तुम्ही बीफार्म नंतर डिप्लोमासाठी तुम्ही एक प्राध्यापक म्हणून एलिजिबल होतात. तुम्ही डिप्लोमा इन फार्मसी या कॉलेजेससाठी तुम्ही अप्लाय करू शकतात ऍज अ लेक्चरर म्हणून. बीफार्म नंतर जर तुम्ही एम फार्म केलं तर तुम्ही विविध बीफार्म महाविद्यालयांमध्ये ऍज अ लेक्चरर म्हणून किंवा एम फार्म महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून तुम्ही लागू शकतात. मग पुढे पुन्हा तीच गोष्ट येते की प्रमोशन. मग त्यावेळेला त्या कॉलेजेसमध्ये तुम्ही अध्यापनाचं काम करत असताना तुम्ही पीएचडी कम्प्लीट करावी, आणि पीएचडी कम्प्लीट केल्यानंतर तुमचं त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रमोशन होऊ शकतं. म्हणजे असिस्टंट प्रोफेसर, मग असोसिएट प्रोफेसर, मग प्रोफेसर, जर प्रोफेसरची पोस्ट नसेल तर रीडर होतात तुम्ही. बरोबर. तर प्रोफेसर इज ही हायेस्ट पदवी आहे शैक्षणिक विभागामध्ये, त्याच्यानंतर कुठली पदवी नाही. आणि ज्या विद्यार्थ्याला एक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ज्याला आवड आहे तर तो व्यक्ती प्राचार्य बनू शकतो. तर शैक्षणिक विभागामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. पुन्हा ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक विभागामध्ये जायची इच्छा आहे कारण की त्यांना संशोधन हा त्यांचा आवडीचा विषय असेल, तर मी त्यांना अवश्य सांगेल की तुम्ही शैक्षणिक विभागात या, प्रोफेसरचा जॉब घ्या. बरोबर. आणि विविध अशा संस्था आहेत, AICTE, DST, SERB, BIRAC. बरोबर. या बऱ्याचशा संस्था आहेत, UGC, या तुम्हाला संशोधनासाठी ग्रँट देत असतात फंड. तर त्या फंडचा वापर करून तुम्ही महाविद्यालयामध्ये राहून सुद्धा तुम्ही संशोधन करू शकता.
आणि तुम्ही तुमचा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणू शकता लोकांच्या सेवेसाठी, बरोबर? सर आता आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे, आता कोविडची सिच्युएशन आहे, कॉलेजेस पण बंद आहेत, कधीतरी प्रॅक्टिकल साठी मुलांना बोलवलं जातं, तर या दरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांचं नॉलेज आणि स्किल अपडेट करण्यासाठी काय करावं, किंवा या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही काय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल? ऑनलाईन प्रॅक्टिकल संबंधी ना? हा, प्रॅक्टिकल असेल किंवा स्किल अपडेट करणं असेल, कारण कोविडमुळे लेक्चर तर ऑनलाईन होत आहेत, त्यामध्ये खूप सारे ड्रॉबॅक आहेत, तर या दरम्यान विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने स्वतःला अपडेटेड ठेवावं? आता ही परिस्थिती जी आहे कधीतरी जाईल असं आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया पहिले. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रॅक्टिकल नॉलेज हे प्रॅक्टिकलीच घेतलं गेलं पाहिजे अशा मताचा मी तरी आहे. ऑनलाईन प्रॅक्टिकल्स मध्ये कुठला तरी एक प्राध्यापक लॅबोरेटरी मध्ये जातो, तो त्याचं ते प्रॅक्टिकल करतो स्वतः, त्याचा व्हिडिओ बनवतो आणि तो व्हिडिओ विद्यार्थ्यांना विविध मीटिंगच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दाखवत असतो. पण ज्या वेळेला तुम्ही एखादा वस्तू म्हणजे औषध हे जेव्हा तयार करतात, टॅबलेट असावी, कॅप्सूल किंवा काहीतरी तुमचं तोंडाने घेतलं एखादं औषध असेल, तर त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही मशीन रन करतात चालवतात, तर कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला काय काय निर्णय घ्यावे लागतात, कुठला पदार्थ हा कमी जास्ती करावा लागतो, किंवा बरेचसे जे इक्विपमेंटचे जे आहेत, स्पीड असेल त्याचा, बरोबर, त्याचा टाइम असेल किंवा टेम्परेचर असेल, बरोबर, हे जे गोष्टी आहेत यांचा जर तुमचा सखोल अभ्यास नाही झाला तर तुम्ही भविष्यात ज्या वेळेला इंडस्ट्रीमध्ये कामाला जातात तर ते प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला पूर्णपणे मिळत नाही आणि त्या अनुषंगाने तुमचा अभ्यास हा अपूर्ण राहतो. तर मी सर्व विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की जे प्रॅक्टिकल्स तुम्ही ऑनलाईन केलेले आहेत, तर ज्या वेळेला लॉकडाऊन थोडा ओसरतो तर त्यावेळेला अवश्य त्या प्राध्यापकांची परवानगी घ्या, महाविद्यालयात जा आणि ते प्रॅक्टिकल स्वतः करून बघा, अनुभवा की काय अडचणी येतात आणि त्या तुम्ही कशा प्रकारे त्या अडचणी तुम्ही सॉल्व्ह करता, बरोबर? खूप चांगल्या पद्धतीने सर मार्गदर्शन केलं. तर आज आपल्या या ठिकाणी फार्माग्रेड भेटच्या माध्यमातून एम फार्म मध्ये कशा पद्धतीने करिअर करायचं यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर भूषण राणे सर आले होते. सरांचे एवढं चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. तर मित्रांनो, आता काही युनिव्हर्सिटीमध्ये बी फार्मचे निकाल लागायचे बाकी आहेत, काही युनिव्हर्सिटीमध्ये रिझल्ट आलेले आहेत, तर सर्व युनिव्हर्सिटीचे रिझल्ट आल्यानंतर लवकरच डीटीईच्या आणि सीईटीसीएलच्या वेबसाईटवरती एम फार्मच्या ऍडमिशन संदर्भात अपडेट येतील, तिथे तुम्ही चेक करू शकता आणि जे काही अपडेट असतील ते दिले जातील. सरांनी आपल्याला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं, सरांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि असंच तुम्हाला औषध आरोग्यविषयक आणि फार्मसी करिअर संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thank you.